मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर या वेळेच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. सरकार जुलैमध्ये 3 मोठे फायदे देणार. नेमके कोणते 3 मोठे फायदे देणार त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या वेळेच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. पुढील महिन्यात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 3 भेटवस्तू देऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसोबतच थकबाकी भरण्याचा विचार सरकार करीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यासोबतच सरकार कर्मचाऱ्यांना डीए थकबाकी आणि पीएफ व्याज देऊ शकते. कृपया सांगा की कर्मचाऱ्यांना 18 महिन्यापासून डीए मिळालेले नाही. कोरोनाच्या संकटामुळे सरकारने ते थांबवले होते. महागाई भत्त्याची थकबाकी भरणे. अहवाल विश्वास ठेवला तर केंद्र जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्ता देऊ शकते. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत 18 महिन्याच्या डीए प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांच्या डीए ची थकबाकी मिळू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच महागाई भत्त्यात वाढ, त्याचबरोबर केंद्र सरकार जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए वाढू शकते. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4-5% डीए वाढू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना 34% दराने डीए मिळत आहे. केंद्राने मार्चमध्ये डीएमध्ये 3% वाढ केली होती. मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर 0.7.04% होता. हे आरबीआयने ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. सरकारने डीए वाढवल्यास 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना तसेच 65 लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांना याचा लाभ मिळेल. सोबतच पीएफचे व्याज मिळेल. पीएफचे व्याज सुद्धा केंद्र सरकारने ईपीओच्या व्याजदरावर शिक्कामोर्तब केले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी ईपीएफवर 8.01% व्याजदर निश्चित केला गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा व्याजदर 8.5% होता. कमी व्याजदरामुळे लाखो नोकऱ्या शोधणाऱ्या मोठ्यांना धक्का बसला आहे. सरकार पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पीएफ व्याजाची रक्कम ट्रान्सफर करू शकते असे सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.